नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। केंद्र सरकार व झारखंड सरकार ने मागणी मान्य केल्याने सकल जैन समाजाने मोर्चा केला रद्द। पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिले निवेदन। संपूर्ण विश्वातील सकल जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंड राज्यातील श्री सचमेत शिखरजीला एक नोटिफिकेशन द्वारा केंद्र व झारखंड सरकार ने इको टूरिझम केंद्र म्हणून जाहीर केले होते। सरकारच्या या निर्णयाविरुद्ध जैन समाज आक्रोशित होऊन संपूर्ण देशात आंदोलित झाला होता व देशभरात लक्षावधीच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता। या अनुषंगाने दिग्रस शहरात आज सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु काल दिनांक 5 जानेवारीला केंद्र सरकारने जैन समाजाच्या उग्र भावना व आस्थेची दखल घेत श्री सचमेत शिखरजी जाहीर केलेले पर्यटन केंद्राचे नोटिफिकेशन काल तात्काळ रद्द करून श्री सतमेत शिखरजींचा तीर्थक्षेत्राचा दर्जा पूर्ववत कायम केला। आज या मूक मोर्चा समस्त जैन बांधव भगिनी बहुसंख्येने जैन उपाश्रय गडी मैदानात बहुसंख्येने एकवटला होता। आज जैन उपाश्रयात सकल जैन समाजाची सभा होऊन केंद्र व झारखंड सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यटन व वन मंत्री भूपेंद्र यादव, सांस्कृतिक मंत्री किसनजी रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंतजी सोरेनजी यांच्यासह आजच्या मूक मोर्चाला आपला पाठिंबा देणाऱ्या सामाजिक संघटना, पत्रकार बांधव, महसूल व पोलीस विभाग आदीचे आभार मानण्यात आले। सभेच्या समारोपानंतर निवडक समाज बांधव व भगिनींनी दिग्रजचे तहसीलदार श्री सुधाकर राठोड व पोलीस निरीक्षक धर्मराजजी सोनुने यांना निवेदन दिले। संपूर्ण जगातील जैन समाजाचे आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या आपल्या देशातील झारखंड राज्यातील श्री सचमेत शिखरजी तीर्थक्षेत्राला झारखंड सरकार व केंद्र सरकारने पर्यटन केंद्राचा दर्जा दिला होता आणि संपूर्ण विश्व आणि संपूर्ण देशातील जैन समाजाची प्रथम आस्था तिथं जुळली आहे असं आमच्या या संपूर्ण जैन समाजावर एक प्रकारे दोन्ही शासनांनी अन्याय केला होता आणि या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण देशातील जैन समाज हा रस्त्यावर उतरला होता आणि त्या अनुषंगाने आज दिग्रस सकल जैन समाजाच्या वतीनं भव्य अशा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। परंतु काल केंद्र सरकारने विशेषतः देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, केंद्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री भूपेंद्रजी यादव, तसेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री श्री सोरेनजी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे सांस्कृतिक मंत्री श्री किसनजी रेड्डी या सर्वांनी तातडीने याबाबत काल एक नोटिफिकेशन काढून झारखंडमधील सचमेत शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन केंद्राचा दर्जा देण्यात येणार नाही आणि ते तीर्थक्षेत्र म्हणून कायम राहील अशी घोषणा केल्यामुळे आज आम्ही दिग्रस येथे सकल जैन समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला भव्य मूक मोर्चा आज आम्ही रद्द केला आहे आणि याबद्दल आम्ही केंद्र सरकार आणि झारखंड शासनाचं संपूर्ण जैन समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि यापुढे जैन समाजाच्या कोणत्याही तीर्थक्षेत्रावर आणि जैन समाजाला विचारात न घेता कोणत्याही शासनाने निर्णय घेतल्यास जैन समाज त्याचा प्रखर विरोध करेल अशी मी ग्वाही देतो। जय जिनेंद्र। तीर्थराज श्री सचमेत शिखरजी या क्षेत्रात झारखंड सरकार आणि केंद्र सरकारने पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे सर्व जैन बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या, ज्यामुळे सर्व भारतातील भारतीय व विश्वातील सर्व जैन समाज यांनी आंदोलन चालू केले होते। काल या आंदोलनाच्या मागण्या केंद्र सरकारने तात्पुरत्या मानलेल्या असल्यामुळे आम्ही आजचा मोर्चा स्थगित केला आहे, परंतु ज्यावेळेस आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत आम्ही परत आंदोलनात उतरणार आहोत। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।